तुम्हा सर्वांना माझा मानाचा जय शिवराय. अरे हा मराठा समाज स्वतःच्या हक्कासाठी आज रस्त्यावरती उतरलाय का? आरक्षण नाही. अरे आम्ही काय पाप केलंय हो, तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही. आज 15 वर्ष झालं ओबीसी समाजाला आरक्षण आहे, मग आमच्या समाजाने काय पाप केलं म्हणून तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही? आज माझा बाप त्या अंतरवाली सराठी इथे उपोषणासाठी बसलो, समाजासाठी तो उपाशी तिथे का? आरक्षण नाही. आम्ही मराठ्यात जन्म घेतला, आम्ही काही पाप केलाय का गुन्हा केलाय? तर आम्ही मराठ्यात जन्म घेतलाय ना, तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आम्ही कुणबी मराठा आहे, आम्ही मराठा, आम्ही कुणबी मराठा. अरे माझा बाप फक्त 4 लेकराचा बाप नाही, त्याच्या आधी तो या सगळ्या समाजाचा बाप आहे. आणि याच लेकरांसाठी तो आज अंतरवाली सराठी ते उपोषणासाठी. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. अरे आंदोलन शांततेत चालू असताना तुम्ही तिथे येऊन लाठीचार्ज करता का? तुम्हाला आरक्षण उठवायचं? आज जमणार नाही ते आरक्षण, ते आंदोलन उठणार नाही. आमचा मराठा सहजासहजी पेटत नाही, आणि पेटला तर तो विजत नाही. अरे तुम्ही समजता का आमच्या मराठ्यांना? वाघाची जात आहे आणि वाघा सारखीच आहे. फाडून काढू एकाला. आमच्या मराठ्यांच्या नादाला, आमच्या मराठ्यांच्या नादी लागायचं काम नाही. तर आम्ही मराठा आहे. अरे आम्ही मराठा साधे नाही येतो, आम्ही साधे शेतकरी कुणबी मराठा आहे. तुम्ही सगळ्याला आरक्षण दिलं, मग आम्ही काय पाप केलं? तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही. शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्ही येऊन लाठीचार्ज करता. तुम्ही छोटछोटाले लेकर बघत नाही, तुम्ही माता माऊल्या बघत नाही, तुम्ही येतात आणि लाठीचार्ज करता का? लाठीचार्ज करता? आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय ना, आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय. आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय. आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय आणि आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. बोला एक मराठा. तुमचे आमचे नातं काय? एक मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय.